दोन्ही पंच चिंचपाडा संघाचा एक यंगस्टर एक यंग टॅलेंटेड आणि हँडसम खेळाडू प्रणय केणी खतर याच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात होणार आहे. लवकरच लवकरच तो विवाह बंधनामध्ये अडकणार आहे. त्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील पण लग्न झाल्यानंतर क्रिकेटकडे पाठ फिरू नकोस हा मात्र सल्ला असेल. अमोल केनी आपण कुठे असाल तर कमेंट्री बॉक्स मध्ये या. अमोल केनी तीन ओव्हरची मॅच आहे. एक ओव्हर पॉवर प्ले. खर तर उशीर खूप झालाय अन्यथा ही मॅच खर तर बघण्यासारखी असती. एक मोठी ठक्कर मैदानाच्या आतमध्ये. भगत सरांनी सांगितलं रन मशीन विरोधात बाहुबली असा सामना मैदानामध्ये. प्रवीण घरात प्रवीण भोईर पहिली ओव्हर घेऊन आलाय. समोर आहे तो कुंडेवाळचा समाधान वास्कर. पहिलाच बॉल या वेळेला उडवलं कवर्सच्या डोक्यावरून इनफील्डला भेदून आणि पहिल्याच बॉल वरती येतोय. इशारा येणं अपेक्षित. बाउंड्री आली आहे. मिळतायत त्या चार धावा. कमांड डिझे नाही आता चार धावा. चार धावा आल्यात पहिल्याच बॉल वरती. प्रवीणच्या विरोधामध्ये समाधानचा हा फटका. शॉर्ट मिड विकेटला चिकी सिंगल कंप्लीट केली आहे. एक धाव मिळते. दोन धावा कंप्लीट. पाच धावा झालेल्या आहेत. प्रवीण घरत खूप चांगल्या फॉर्म मध्ये. समाधान वास्कर खूप चांगल्या फॉर्म मध्ये. यंदा रायगड प्रीमियर लीगच्या सीझन मध्ये देखील आपण 50 पाहिली होती समाच्या बाड मधून चांगल्या टच मध्ये. आणि दुसऱ्या बाजूला येत तो फलंदाज प्रसाद भोईर. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. पहिल्याच बॉल वरती शून्यावरती बाद होतोय प्रसाद भोईर. आणि बकासूर मात्र आता बाद होतोय. छोटा बकासूर शून्यावरती. हा पहिला धक्का बसतोय आणि 22वा फलंदाज आहे तो शून्य या धावसंख्येवरती बाद झालाय. मोठा धक्का बसलाय फलंदाजी करणाऱ्या कुंडेवाळ संघाला. कांडोबा कुंडेवाळ आणि श्रीदत्त भातान अशी लढत मैदानामध्ये. आणि नवीन बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. क्वार्टर फायनलची ही मॅच आहे. कोणता फलंदाज फायनलमध्ये टॉप फोर मध्ये जाणार हे ठरवणारा हा सामना. योगेश केनी खर तर यांचं कौतुक केलं पाहिजे. अगदी तोंडावरती हाताच्या बोटावरती त्यांचं सगळं कॅल्क्युलेशन असतं. जे जी माहिती आहे ती अगदी कोणत्याही ठिकाणी नमूद न करता ओरली सांगतात. आणि फार चांगली स्कोरिंग योगेश केणी यांची पाहायला मिळते. एखाद्या व्यावसायिक स्कोरला सुद्धा लाजवतील अशी कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. उमेश भोईर चिंचपाड्याचे आमचे एक सिनियर स्कोरर
आपल्याला उद्यापासून या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार हा धोका उद्भवला होता आणि एक धाव मिळाली आहे मयूर वास्कर मयूरला तिसऱ्या क्रमांकावरती आता बढती मिळाली आहे या मॅच मध्ये हार्ड हिटर खेळाडू आहे स्फोटक फलंदाज आहे त्याला लवकर पाठवलंय आणि चांगली गोलंदाजी करतोय तो प्रवीण भोईर या स्पर्धेमध्ये प्रवीणची फार चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे दोन्ही मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पारितोषिक त्याला मिळालंय चांगली गोलंदाजी बाहुबली विरुद्ध रणमशीन असा सामना एकूण धावसंख्या आहे ती सहा गोल्डन विकेट ऑफ द मॅच समाधान वास्कर बाद होतोय दर्जेदार चेंडू वेगवान चेंडू आणि त्रिफळा उद्ध्वस्त झाला यॉर्कर परफेक्ट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली एक ओव्हर संपली एकूण स्कोर झालाय सहा संपूर्ण टूर्नामेंट मध्ये प्रवीणचा जर लेखाजोखा आपण पाहिला दोन मॅच मध्ये बॅटिंग करत असताना 54 धावा आणि तीन मॅच मध्ये त्यानं चार ओव्हर आतापर्यंत टाकल्यात आणि सहा विकेट या गोलंदाजाच्या नावावरती राहिल्यात काय दर्जेदार कामगिरी राहिली आहे ती प्रवीण भोईरची मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूला फ्रीज आहे निकेश पाटील आमचे चिंचपाड्याचे निकेश पाटील यांनी स्पॉन्सर केलेलं फ्रीज मॅन ऑफ द सिरीज साठी ठेवण्यात आलेलं आहे बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरला सायकल आहे आणि जयेशच्या हातामध्ये आता षटक देण्यात आलंय जयेशच्या हातामध्ये महत्वपूर्ण षटकाची जबाबदारी आता देण्यात आली आहे एक ओव्हर नंतर एकूण स्कोर आहे तो सहा कॉम्बॉक्स मध्ये नरेंद्र भगत सर रवींद्र म्हात्रे सर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला क्लीन बोल्ड मयूर वास्कर बाद होतोय आणि हा तिसरा फलंदाज बाद होतोय जयेशला पण विकेट मिळतीय दर्जेदार खर तर गोलंदाजी राहिली आता हवेमध्ये गारवा वाढत चाललाय थोडं थंडीचं प्रमाण थंडीची जाणीव व्हायला लागली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता गोलंदाजांना पोषक असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय संदीप म्हात्रे आता फलंदाजीला आलाय अमित बाद झालाय मयूर बाद झालाय अमित अजूनही मैदानामध्ये अमित मागच्या मॅच मध्ये ओपनिंगला आला होता तो अमित आता मिडल ऑर्डर मध्ये आलाय संदीप म्हात्रे बॅटिंगला आलाय दोन चांगले बॅट्समन आहेत आणि जयेश भोईर जर कुंडेवाल संघाच्या या दोन फलंदाजांनी 30-35 पर्यंत नेलं ना तर एक फायटिंग टोटल या मैदानावरती निश्चित ठरू शकते आमचे सगळे व्हॉलंटियर दिनेश गायकवाड आहेत म्हणजे डीएक्स अमोल केणी रोशन पाटील म्हणजे बाळा भाई केणी संकेत पाटील प्रणय केणी किरण परमार परंतु या दरम्यान झेल टिपला जातोय आणखीन एक फलंदाज बाद होतोय ध्रुव पाटील नैतिक पाटील आर्यन डाकी आमचे योगेश केणी आहेत या सगळ्यांची मेहनत आहे या सगळ्यांनी या स्पर्धेसाठी घेतलेली मेहनत आहे त्याच्यामुळे एवढी मोठी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होतीये चिंचपाडा गाव खर तर काळभैरव चिंचपाडा काळभैरव देवाचं मंदिर आहे सेक्टर 3 R3 मध्ये असलेलं काळभैरव मंदिर खर तर सगळ्यांना भुरळ पाडणारं ते मंदिर आहे अत्यंत म्हणजे त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर प्रसन्न असं वातावरण वाटतं रोज संध्याकाळी हरिनामाचा गजर हरिपाठ त्या ठिकाणी होत असतात आणि आपली संस्कृती जपण्याचं काम
जरी शहरीकरण होत असलं, बिल्डिंग्स होत असल्या, तरी हे सगळं होत असताना आपली जी संस्कृती आहे ती संस्कृती जपण्याचं काम या चिंचपडा ग्रामस्थांच्या वतीने केलं जातं. चार बॅट्समन आउट झालेत, टीमचा स्कोर आहे 6. विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आहे तो गोलंदाज. सरळ हाताने ड्राइव्ह केलेला बॉल समोरच्या रिजन मध्ये, एकच धाव मिळतीय. 7 धावा धावफलकावरती, शांत असं वातावरण. मागची मॅच पण असं वाटलं होतं की एकतर्फी होते की काय, परंतु 28 धावा जमा केल्या. पहिल्याच बॉलवरती प्रवीणचा झेल सोडला आणि मग प्रवीणनं प्रतिस्पर्धी संघाचा खेळ करून टाकला. जबरदस्त बॅटिंग प्रवीणची पाहिली. मोठे फटके मारावे लागतील या फलंदाजांना. एक फायटिंग टोटल कुंडेवाल टीमला सेट करायची असेल तर. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मारलेला एक स्टायलिश स्ट्रोक, स्टायलिश ड्राईव्ह आणि फिल्डिंग पण चांगली आहे. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या होतीये 9. 9 धावा धावफलकावरती. अमित पाटील चांगली बॅटिंग करतायत, इनिंगला पुढे नेण्याचं काम करतायत. रिवाज पंचांकडे अपील, कोणताही निर्णय नाही आहे. शैलेश चव्हाण सर आहेत, करंजावरून आलेले हे आमचे पंच आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्वीपचा फटका, दर्जेदार स्ट्रोक. आजच्या रात्रीमधला हा एक वेगळाच फटका आपल्याला पाहायला मिळाला. अगदी लेदर बॉल क्रिकेटमध्ये असे फटके पाहतो. आणि 4 धावा मिळाल्या, 2 ओव्हरचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या झाली आहे ती 13. 2 ओव्हर नंतर 13 धावा भातान संघाच्या विरोधामध्ये कुंडेवाल संघाच्या धावफलकावरती. शेवटचं षटक बाकी आहे आणि चिंचपाडा गाव म्हटलं तर या गावाची एक वेगळी ओळख राहिलेली आहे. बैलगाडा शर्यतीमध्ये या गावातले बरेचसे बैल आपल्याला धावताना पाहायला मिळतात. शर्यत शौकीनांचं गाव म्हणजे बैलगाडा गाव. मग त्याच्यामध्ये आमचे आतिश पाटील असतील, त्यांचा मेजर सोन्या लक्षा, हे बैल फार फेमस आहेत. सचिन पाटील यांचा बावल्या बैल हा फार फेमस आहे. विशाल केणी यांचा बादल आणि शुगर हा बैल फार फेमस आहे. आणि किरण केणी यांचा सुंदर. आणि विपुल केणी आणि प्रदीप केणी यांचा महाराष्ट्र केसरी राणा, नंद्या आणि लक्षा. खर तर हे सगळे चिंचपडाकरांचे फेमस बैल आहेत. त्यांची नावं सांगितली पाहिजेत कारण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या बैलांनी चिंचपडा गावाचं नाव मोठं केलेलं आहे. तिसरी ओव्हर बाकी आहे आणि गोलंदाज येतोय अलंकार भोईर. शेवटचं षटक आहे, एकूण धावसंख्या आहे ती 13. मिडविकेटला पुल करण्याचा प्रयत्न, फसलाय. एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज सेफ आहे. 2 धावा कंप्लीट करतोय. 15 धावा धावफलकावरती झालेत. चिंचपडा एंड कडून गोलंदाजी होतीये अलंकार. अमोल केनी या आयोजनामध्ये एक महत्वाचा घटक. मी विनंती करतोय अमोल जी केनी आमचे आयोजक की आपण व्यासपीठावरती यावं. सोळा धावा आणि हा वाईड बॉल आहे. वाईड बॉलनं 17 धावा धावफलकावरती. एक दोन मोठे पाहिजे फटके पाहिजेत ते कुंडेवाल टीमला एक फायटिंग टोटल सेट करण्यासाठी. परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला ना
तर भातान संघ आज दर्जेदार कामगिरी त्यांची राहिली आहे. पहिल्या मॅच मध्ये भातान टीमनं नेरे टीमला परास्त केलं, दुसऱ्या मॅच मध्ये अमराई संघाला हरवलं. फटका हवेत, क्षेत्ररक्षक लांबून आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त पाहायला मिळते. या दोन धावांच्या मदतीनं 19 धावा धावफलकावरती. 19 रन स्कोरबोर्ड वरती. एक शांत असं वातावरण आहे. खर तर अगदी लोकनेते दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टच्या कुशीमध्ये असलेलं हे मैदान. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आलाय लांबून, बॉलला जज करतोय, फेकी देतोय, थ्रो देतोय आणि दोन धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते. एकूण धाव संख्या झाली आहे ती 21 रन स्कोरबोर्ड वरती. शेवटचे दोन बॉल बाकी आहेत. योगेश केणी फार चांगलं गुणलेखन. खरं तर कौतुक करावं लागेल वारंवार, कारण काय दर्जेदार स्कोरिंग आणि फार चांगली साथ त्यांची आम्हाला लाभली आहे. स्कोरबोर्ड वरती. समोर या वेळेला बाउंड्री होणार का, परंतु क्षेत्ररक्षक आहे. 22 धावा झाल्या, शेवटचा बॉल बाकी आहे. स्ट्राइक रोटेशन आणि सक्सेसफुल देखील ठरलंय. शेवटचा बॉल आहे. अंकित आणि हा डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिलं सत्र संपलंय. 19 धावसंख्या झाली आहे ती 22 आणि दुसऱ्या सत्रामध्ये टार्गेट सेट केलंय ते 23 या धावसंख्येचं. तेवीस धावसंख्येचं टार्गेट आहे. या स्पर्धेमध्ये सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा यांनी आम्हाला समालोचन करण्यासाठी इन्व्हाइट केलं, समालोचनाची संधी दिली. त्याबद्दल सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा यांचा आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. पुढील सत्राला सुरुवात होईल आणि मायक्रोफोन वरती असतील रवींद्र म्हात्रे, म्हणजे रिव्हॉल्व म्हात्रे सर. धन्यवाद. धन्यवाद. मी सुनील स्पोर्ट्स आयोजकांना विनंती करतोय की ज्यांचा आवाज तुम्हाला आज या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळाला. धावतं वर्णन जे क्रिकेटचं तुम्ही ऐकलात ते चौकवरून बिलॉंग करणारे आमचे साथी समालोचक सूरज हातमोडे यांना आपण सन्मानित करायचं आहे. मी विनंती करतोय आमच्या लाडक्या आयोजकांना की आपण सूरज हातमोडे या मराठी समालोचकाला आपण सन्मानित करावा. थँक यू सो मच सूरज. त्याचबरोबर नरेंद्र भगत सर जाऊया मॅचच्या दिशेनं. आजच्या रात्रीतला लास्ट मॅच, त्याला स्पीड अप करूया आपण, कारण जेवढ्या लवकर मॅच तुम्ही संपवाल तेवढ्या लवकर आपल्या सर्वांना देखील घरी जायला मिळेल आणि आयोजक देखील आमचे बघा त्यांना देखील सर्व काही ट्रॉफीज वगैरे सर्व पॅकिंग करावेला लागेल, त्यामुळं वेळ पण भरपूर झालाय. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आयोजित ही स्पर्धा डे नाईट.
2:30 म्हणजे बरोबर 2:30 वाजलेत रात्रीचे, त्यामुळे फलंदाज उतरा लवकर भातान टीम, चेंडू द्या आणि भातान संघ आपण लवकरात लवकर फलंदाज उतरायचा आहे, कारण बघा क्षेत्ररक्षक मैदानात कुंडेवाल संघ उतरलाय. 18 बॉल आणि जिंकण्याकरता आव्हान असेल ते 23 धावांचं. व्हेरी इम्पॉर्टंट मॅच, डू ऑर डाय का म्हटलं जाईल या मॅचला, कारण जो संघ जिंकेल तो किमान एका ट्रॉफीचा हक्कदार असेल, कारण तो सुपर 4 मध्ये दाखल होईल. त्यामुळे अतिशय महत्वाचा मॅच, दोन्ही टीम साठी देऊया शुभेच्छा. कोण जिंकणार आणि कोण हरणार या मॅच मध्ये येणारे 18 बॉल तुम्हाला सांगून जातील. सलामीची जोडी मैदानात दाखल होईल, श्री दत्त भातान संघाची आणि त्यांच्या विरोधात स्मित प्रियांची विलेवान. खानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल. सलामीची जोडी मैदानात दाखल होताना आपण पाहतोय श्री दत्त भातान टीमची. आणि आता पुन्हा एकदा कुंडेवाल संघ गोलंदाजी करताना पाहायला मिळेल, जिथे मात्र 18 बॉल आणि 23 लक्ष आहे. मगाशी देखील आपण बघितलं अमराई टीमच्या विरोधात श्री दत्त भातान टीम गोलंदाजी करत असताना कमी धावांवर त्यांना रोखलं, आणि या मॅच मध्ये देखील बघा कुंडेवाल संघाला अगदी 22 धावांवरच या ठिकाणी थांबवले, म्हणजे 23 धावांचं लक्ष ठेवलंय. तर आज आपण जाऊया स्वागत कक्षाकडे. मी विनंती करतोय, सर्वप्रथम आमंत्रित करतोय मुख्य व्यासपीठावर नरेंद्र भगत सर आणि सुरज हातमोडे या दोन्ही कॉमेंटेटर्स, या दोन्ही समालोचकाला, की आपण आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे. सुरज हातमोडे चौक दूरवरून आलेले आमचे समालोचक, बघा तुम्हाला लवकर रिलीव मिळेल. आणि कारण दूरवरून आलात आपण आपल्या या स्पर्धेमध्ये, आज समालोचक घटक म्हणून आज तुम्ही झालात, त्याबद्दल तुमचं आयोजन कमिटीच्या वतीनं, सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा यांच्या वतीनं, आमचे सचिन पाडेल यांच्या वतीनं हा शुभ सन्मान केला जात आहे. धन्यवाद सूरज हातमोडे, मराठीचा अतिशय गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला. त्यानंतर नरेंद्र भगत सर, कारण चिंचपाडा स्पर्धा म्हटली ना तर नरेंद्र भगत सर पूर्वीपासून कॉमेंटेटर्स म्हणून या चिंचपाडा गावामध्ये सातत्यानं आपल्याला त्यांचा आवाज ऐकायला मिळतं, परंतु आता थोडा बिझी शेड्यूल असल्या कारणानं वेळ मिळत नाहीये. तरी पण आज त्यांनी थोडा का होईना वेळ दिला या चिंचपाडा स्पर्धेसाठी. गेम इज ऑन आणि पहिल्या बॉलवर पहिला षटकार. नरेंद्र भगत सरांचा स्वागत केलाय या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सचिन पाडील सरांच्या वतीने शुभ सन्मान. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या बॉलवर पहिला षटकार आलाय, इथे मात्र सुरुवात खूप चांगली झाली. 23 धावांचं लक्ष, 23 धावांचा छोटासा आव्हान घेऊन उतरणारा हा श्री दत्त भातान संघ पहिल्या बॉलवर ठोकतोय षटकार. गोलंदाज अंकित कातकरी, मगाशी मॅच मध्ये नव्हता तो अंकित गोलंदाज, आल्यानंतर मात्र बघा इथे कुंडेवाल संघ गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवर अंकितचा षटकार, त्यानंतर सिंगल, संघाची धावसंख्या 7.
नेक्स्ट बॉल डिपेक्षा कवरच्या दिशेने खूप चांगला फटका लगावलाय. इथे मात्र चेंडू थांबणार नाही. चेंडू आहा म्हणता सी मारीशा ओलांडतो येतोय खणखणीत चौकार. चार धावा तब्बल 11 वर जाऊन स्कोर कार्ड इथे मात्र पोहोचलाय. 23 धावांचं लक्ष आता धावसंख्या 11. येणारे बॉल असतील आता 16 आणि विजयासाठी 16 धावा 15 चेंडू 12 धावा. बिरकावून दिलाय पहिल्याच ओव्हर मध्ये. या मॅचचा रिझल्ट पूर्णपणे ओपन झालाय असं म्हणायला वावग ठरणार नाही कारण धावसंख्या जलद गतीने वाढत. धावसंख्या 16 फक्त 6 धावांची गरज. 17 धावा बॅट्समन सागर भोईर. अंकित कातकरीच्या पहिल्या ओव्हर मध्ये अगदी अक्षरशः आक्रमक पवित्रा उचललाय. दोन्ही बॅट्समन आणि 5 धावांची गरज. तेरा चेंडू आणि 5 धावा. आणि हा चौकार म्हणजेच एका धावेची गरज येणाऱ्या 12 बॉल मध्ये. सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि एका धावेची गरज आहे. तर सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा स्पॉन्सर्ड बाय स्वर्गीय चंद्रकांत काशीनाथ केणी व स्वर्गीय सदानंद दामोदर पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेली आहे. आणि या स्पर्धेत आज ज्यांनी आपल्या गोड मराठी आवाजातून संपूर्ण या मैदानावरील प्रेक्षकांचं युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेले प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून जितू गोंधळी यांच्या टीमच्या माध्यमातून त्या सर्व प्रेक्षकांचं ज्याने मनोरंजन केलं असं मराठीचा एक भारदस्त आवाज ओळेगावची शान रवींद्र